जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला नामदार महाजनांनी पत्रकार परिषद घेऊन दिले प्रतिउत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे जामनेरात आगमन 7 ऑगस्ट ऐवजी 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याची देखील दिली माहिती। नाशिक जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करायला गेले असताना काश्मीर येथील कलम 307 आणि 35 अ रद्द झाल्याची माहिती मिळताच नामदार महाजनांनी नाशिकातच जल्लोष करून ते त्या ठिकाणी नाचले सुद्धा, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्यामुळे त्याचे प्रतिउत्तर नामदार महाजनांनी आज त्यांच्या जामनेर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिले। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जामनेर शहरात 7 ऑगस्ट ऐवजी 8 ऑगस्ट रोजी दाखल असून 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी शाळेच्या भव्य पटांगणावर होणार असल्याचे देखील महाजनांनी या पत्रकार परिषदेत सांगितले आहे। भाषण यांचं स्टेटमेंट मी ठिकाणी ऐकलं, ते असं म्हणाले की नाशिकमध्ये पूर्व परिस्थिती असताना मंत्री त्या ठिकाणी 370 कलम काढण्यात आलं, त्याबद्दल नाचत होते, त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही। दादांना मला सांगायचं आहे की दादा, गेले 3 दिवस मी नाशिकमध्ये तळ ठोकून होतो, कंबरभर छातीवर पाण्यामध्ये 12-12, 14-14 त्या ठिकाणी फिरत होतो। चांदोरी गावामध्ये ज्याला पाण्याचा वेढा होता, 4-5 किलोमीटरपर्यंत पाणी होतं, त्या गावापर्यंत NDRFच्या बोटीमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, गावकऱ्यांना भेटलो, त्यांना सगळी मदत त्या ठिकाणी दिली, अंधार पडल्यावर रात्री तिथून त्या ठिकाणी परत आलो। 3 दिवस सतत मी नाशिक शहरामध्ये होतो, मला परिस्थितीचं सगळं गांभीर्य आहे, मलाही कल्पना आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला कल्पना आहे की ज्यावेळेला राज्यामध्ये दुष्काळ पडला होता, लोक उपोषणाला बसली होती मुंबईला आणि आपल्याला भेटायला आले, त्यावेळेला आपण काय स्टेटमेंट केलं होतं, धरणामध्ये पाणी नाही तर मी काय करू, आता मी पुढचे शब्द बोलत नाही, आपल्याला किती गांभीर्य आहे। आणि मी ज्या गोष्टीसाठी हातात तिरंगा घेऊन नाचलो तिथं प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तो आनंद होताच, तुम्हाला काय सुतक पडलो तर मला समजत नाही। 370 कलम जे आमच्या देशावर लागलेला हा कलंक होता, ह्या कलंक पुष्ट्याचं काम परवा त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी, माननीय अमितभाई शहांनी, आमच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि प्रत्येक भारतीयाला आहे, प्रत्येक राष्ट्रभक्त भारतीयाला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही नाचून हातात तिरंगा घेऊन नाचलं तर काय वाईट झालं त्याच्यामध्ये, ते काही नाशिकमध्ये तिथे न जाता काही ते करत नव्हतो, सगळी पूरची निवळलेली होती, पाणी कमी झालेलं होतं आणि अशा वेळेला ज्यावेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला साहजिक आहे मला आनंद होणं। आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी ढोल ताशे वाचवले, हातामध्ये तिरंगा घेऊन आम्ही त्या ठिकाणी नाचलो। परंतु आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी बोलतात, जे स्टेटमेंट देतात, ते खरं किती चांगलं योग्य आहे किती अयोग्य आहे जनता ठरवते, पण आपणही जरा स्वतःला विचारा की आपण ज्यावेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला आपण काय काय स्टेटमेंट करत होतो, लोकांबद्दल आपण काय काय बोलत होतात, तसं स्टेटमेंट आम्ही कधी करत नाही। ज्या ज्या वेळेला कुठली नैसर्गिक आपत्ती आली, मग कुठे मुंबईमध्ये असेल, कुठे महाराष्ट्रामध्ये असेल, कुठे इमारत कोसळली असेल, कुठे आग लागली असेल, कुठे पाणी जास्त झालं असेल, वादळ आलं असेल, गिरीश महाजन तिथे जागेवरच असतो, मी काय असं घरात बसून फोनवर बोलत नाही, सगळ्या महाराष्ट्राला जी कल्पना आहे। आणि म्हणून मला वाटतं की त्या दिवशी आम्ही जे नाचलो त्याचा एक आनंद हा वेगळाच होता। मला वाटतं की 15 ऑगस्ट 1947 नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात आनंदाचा क्षण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हा परवाचा होता की ज्यावेळेला 370 कलम रद्द झालं, आणि म्हणून त्याचा अभिमान आम्हाला आहे, आम्ही नाचलो, याबद्दल कुठलंही मला वाटतं गैर केलं असं वाटत नाही, हातात तिरंगा घेऊन आम्ही आमच्या देशाचा नाचलो, त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। आधी 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता ही बैठक जामनेरला होणार होती, परंतु तिथं 8 तारखेला सकाळी 10 वाजता जाहीर सभा जामनेरला पुऱ्यावरच्या इंदिराबाई ललवाणी हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे, याची दखल सगळ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सगळ्या श्रोत्यांनी, नागरिकांनी त्या ठिकाणी घ्यावी। आपण सकाळी 8 तारखेला 10 वाजता इंदिराबाई ललवाणी हायस्कूलच्या पटांगणात सर्वांनी या सभेला उपस्थित राहावं अशी विनंती मी आपल्या प्रसंगी करतो। खरं म्हणजे सभा आदल्या दिवशीच होती 7 तारखेला उद्या, परंतु राज्यातली पूर परिस्थिती, कोल्हापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, सांगली असेल, या अनेक भागामध्ये शहरांमध्ये पाणी घुसलेलं आहे,
ठाणा असेल, पालघर असेल, वसई विरार आहे, या भागामध्ये अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अजूनही पाणी शहरांमध्ये आहे आणि त्यामुळे एक आपत्कालीन बैठक मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री महोदयांनी बोलवली आहे, म्हणून वेळेमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.